हाय मनाली। जीत सर तुम्ही काय आहेस कुठे तू? हो केसच्या तपासात थोडी बिझी होते। अच्छा मग आता कुठे? घरी निघाले। मग बस सोडतो तुला। नाही नको सर मी जाईन, तुम्हाला कशाला उगाच त्रास? अगं त्रास कसला, हा फ्रेंडशिप मध्ये नो फॉर्मॅलिटीज प्लीज। बस बर जीत सर, तुमच्यातल्या लेखकाने नवरा गायब झाला या केसचा काय निकाल लावला? त्या अतुल आणि सुनंदाची केस ना? हो तीच। म्हणजे मला असं वाटतं पावसकरांची रूम जरी बंद असली तरी सुनंदाच्या गावच्या घरी काहीतरी सापडेलच की, काय वाटत? म्हणजे मी विचारणारच होतो त्या केसच्या रिझल्ट विषयी तुला। मला काय वाटतं तो सदानंद राऊत आहे ना तोच कल्पेट असेल, त्याची बायको चांगली असेल, म्हणजे हा माझा अंदाज। जीत सर यू आर ग्रेट। निघायचं? हो हो। रमाकांत शेठ समोर इन्स्पेक्टर साहेब काही बोलले नाही, पण त्यांचा तुला सपोर्ट। पण रजनी काही गोष्टी तू त्यांच्यापासून का लपवलीस? तू आधी काही गोष्टी लपवल्यास आणि नंतर त्या वेगळ्या पद्धतीनं समोर आल्या, त्यामुळे तू त्यांच्या समोर खोटी ठरलीस ना? नाही मॅडम तुमचं अगदी बरोबर आहे, पण त्यावेळेस पोलिसांसमोर मी कॉल गर्ल आहे सांगायला मला खूप लाज वाटली आणि त्याही पेक्षा जास्त भीती वाटली। मला वाटलं मी जर त्यांना तसं सांगितलं तर ते माझी तक्रारच नाही लिहून घेणार। मी समजू शकते, पण त्यानंतरही इन्स्पेक्टर साहेबांनी तुला काही विचारायला फोन केला होता तेव्हाही तू बोलली ना? अहो मॅडम त्यांचा फोन चालू असतानाच टीव्हीवर माझ्या बदनामीची बातमी दाखवत होते, मी खूप शॉक झाले होते त्यामुळे। इन्स्पेक्टर साहेब बोलत तर होते पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता। तुमची बाजू मांडण्यासाठी मी सांगते मॅडम, तुम्ही जर माझ्याशी बोलला नाही तर मला कसं कळेल? आणि जेव्हा मी भानावर आले तोपर्यंत फोन कट झाला होता। ठीक, पण आता धीर सोडू नकोस। सीट म्हणू तुमचा काय रिपोर्ट? मॅडम हा मनीष फार छंदीबंदी माणूस, बाईन बाटलीचं नात तर त्याच्या पाचवीला पुजलं, आणि त्याचा बाप रमाकांत या बाबतीत त्याचाही बाप आहे। मॅडम हे बापले चहा कॉफी प्यावी ना तसे सतत पार्ट्या करत असतात। असं लावलं आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा हे सगळं? रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस तो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणत? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अबा पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं
तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.